नमस्कार मित्रांनो, आजच्या कवितेचं नाव आहे नर्स। नर्सिंग प्रोफेशनबद्दल आदरभाव व्यक्त व्हावा या भावनेतून ही कविता लिहिण्यात आलेली आहे। चला तर आता आपण ती ऐकूया। माझ्या अभिमानाचा केंद्रबिंदू एक नर्स। मृत्यूच्या अदृश्य तांडवात महामारीला थोपवणारी सावध निर्भीड करुणामूर्ती सुहास्यवदनी गंभीर नारी, जन आरोग्यासाठी तत्पर गावोगावी खेडोपाडी रणरागिणी नाईट अँगल मायेची खाण माऊली, रागाच्या बेभानपणाला कर्तव्यपरायणाचे प्रत्युत्तर उगाच नाही रुग्ण राखतो मान तिचा होऊन निरुत्तर, तिचा व्याप तिचे दुःखते कवटा इत ती बसली नाही रुग्ण सेवेसाठी झटकन उभी राहिली थकली नाही, दंभ नाही सेवेचा तो उगाच असतो किती जणांना, गर्व नाही कसला तरीही जीव लावते नित्यपणाला, कधी कधी परिस्थितीही दग्ध दग्ध देते पीडा त्यातही शांत संयमी सेवा हाच असतो नेहमी बाणा, रुग्ण सेवा हीच तिची ती ईश्वर सेवा समजून घेते कर्तव्याचा यज्ञ पेटता समिधे सम होऊन झटते, सहकार्यांना शिक्षित करते वेळोवेळी मार्गदर्शनी विद्यादान असेही घडते मार्गावरती ठाई ठाई, दाटलेल्या अंधारात आशेचा किरण एकती खेचून वेचून आणिल जीवन अशी तिची ती नित्य भरारी, वृद्धांची ती काठी होते बालकांची पालक होते होता होता एके दिवशी संकल्पातली शक्ती होते, मानवतेच्या ध्येयपटावर जीवनरेषेवरची प्रहरी प्राणपणाने जपणारी ती दिव्यज्योत प्रज्वललेली,